डायनिंग टेबल वरती सगळ्या घरातले सदस्य एकत्र आले होते जेवणासाठी आणि तिकडे अपूर्व आणि विकास बद्दल नोकझोक सुरू झाली। सगळ्याच सदस्यांची अपूर्व विकासला त्याला चिडवत होती की त्याला तिचं नाव घेता येत नाही अजून पर्यंत, तो अमृताच म्हणतोय अजून अपूर्वाला। आणि त्यानंतर किरण माने देखील तिथे होते आणि किरण मानेंनी विचारलं हिचं आडनाव काय आहे ते तरी माहित आहे का तुला। यावरती विकास म्हणाला की अमृता नेंबळेकर। आणि त्यानंतर सगळ्यांमध्ये एकच हसा पिकला, अपूर्वा आणि अमृता या दोघांची तो गल्लत नेहमी करत होता। याशिवाय स्नेहलताला तो जय ललिता अशा नावाने हाक मारतो हे स्नेहलताला देखील किरण माने यांनी सांगितलं। दरम्यान विकासला अजूनही घरातल्या इतर सदस्यांची नावं ठळकपणे माहित नाहीये, तरीही त्याचा गेम प्रेक्षकांना खूप आवडतोय आणि त्याचा गेम पाहायला तेवढीच मजा येते। शिवाय दुपारच्या जेवणावेळी अपूर्वा आणि इतर सदस्य विकासला मिळून खूप कन्व्हिन्स करत होते की बघ या घरात तुझ्यावर एक प्रेम करणारी व्यक्ती आहे, शिवाय बाहेर सुद्धा आहे, या घरातल्या व्यक्तीला तू जवळ करू शकतोयस। याशिवाय अपूर्वासाठी विकासने उखाणा देखील घेतला, भाजीत भाजी मेथीची अपूर्वा माझ्या प्रीतीची असा उखाणा विकासने घेतला आणि त्यानंतर तर सगळेच खूप हसायला लागले होते। दरम्यान यावर किरण माने देखील म्हणाले की बाहेर तुझी नागपूरवाली आहे हा, तर यावरती आता काय होणार आहे माहित नाहीये, पण तुम्हाला विकास आणि अपूर्वाची नोकझोक त्यांची मस्ती मजामस्ती, तर तुम्हाला अपूर्व आणि विकासची मजामस्ती पाहायला किती आवडते ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि अशाच अपडेटसाठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का।